गद्दारांचा गेम झाला. गद्दार ह्या शब्दाची आधी मला व्याख्या कळत नाही. गद्दार ह्या शब्दाची व्याख्या स्पष्ट झाली पाहिजे महाराष्ट्रासमोर, की स्वतः काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यावेळी सांगतात की आमची नॅचरल अलायन्स नव्हती. मग ही नॅचरल अलायन्स कशा पद्धतीनं झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना जर एकत्र लढली असती आणि मग अलायन्स झाली असती तर त्याच्याबद्दलचं महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं काही राहिलं नसतं. परंतु भाजप आणि शिवसेना एकत्र लढली, मतदारांनी आम्हाला कौल दिला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यासोबत गेलो, ही गद्दारी होत नाही का? हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. किती लाख कोटी हे भाजपच्या खात्यांना मिळालेले आहेत आणि किती लाख कोटी शिवसेनेच्या खात्याला मिळालेले आहेत ह्याचा आकडा जर बघितला तर 60-40 रेशो आहे. आणि गैरसमज बसवण्यासाठी हे सगळे उद्योग सुरू आहेत. कालच मी पूर्ण इंडस्ट्री डिपार्टमेंटचा उद्योग विभागाचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर एक महत्त्वाचं लक्षात आलेलं असं आहे की माझ्या विभागामध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी कशालाच स्थगिती दिलेली नाही.